हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. हा व्लॉग बनवण्याचं रिझन आपलं हे आहे की आपला शिमगा जो होता ना, शिमग्याला आपल्या आईचा सोंग निघाला होता. सो त्या सोंगानंतर मग आमचा पोस्ट होता, ज्याला आपण पूर्ण बोलतो इकडे, तो राहिला होता. खूप दिवस पुढे 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 चालला होता. सो आज आम्ही तो पूर्ण करतोय. तयारी चालू झाली, तिकडे आम्हाला मटण वगैरे धुवून झालंय आणि आता तिकडे कुक शेफ पण रेडी आहेत, तर मी तिकडे पण जाऊन तुम्हाला दाखवतो. चालू आहे, थोड्याचं काम चालू आहे. खास पुण्यावरनं माणसं आलेली आहेत आणि आमचे हे शेफ आहेत, त्यांचे असिस्टंट सोबत आहेत आणि ऑडियन्स, हे सगळं ऑडियन्स. हो, हे फक्त तसं 8 वाजल्याची वाट बघतात, बाकी काय नाही. बाकरे घेऊ. गेल्या वेळेला 18 किलो होता आणि ह्या वेळेला 20 किलोचा आहे टोटल मटण. किती? 22. अजून 2 किलो वाढला, 22 किलोचा टोटल मटण आहे. आता खाणारे रात्री तुम्हाला दिसतील सगळेजण, 22 किलो संपवणार आहे, ते पण टाकू. आणि आता जरा मॅरिनेशन पहिले चालू होईल, स्टार्टअप तिकडे झालाय, फोडणी बिंडीची तयारी चालू केली तिकडे, पहिले वाटण्याची तयारी चालू आहे, मग त्यात मॅरिनेशन करून घेऊ. शेफ, तू जो तुम्ही पपई लावलाय, तो पपई का लावलाय आम्हाला सांगाल जरा. आता दाखव, म्हणजे सांगा ना असं कसं. काय पपया लावला त्यांनी, अर्धा एक पपया लावायचा 22 किलो मटणाला, बघूया आता कशा लावला. चला, आमचं मॅरिनेशन चालू झालंय. आमच्या सेफने काय सांगितलं नाही आम्हाला पपई कशाला लावलाय तो, पण मॅरिनेशन चालू केलंय आम्ही. पपई कशाला लावला सांग. आता टेंडर आहे एजंट ना. काय काय? मीठ थोडस हार्ड असत, हा टेंडर लवकर करतं पपई. अच्छा, आमची पहिली फोडणी आता पडले, काम चालू झालं फायनली. मध्ये मध्ये येत राहू, काही काही गोष्टी दाखवत राहू तुम्हाला, काय काय शिजलंय काय नाही शिजलंय. आणि ऑडियन्स आमच्याकडे मजबूत आहे, एवढं कामं काय नाही, ऑडियन्स फक्त बघायचं काम. बास बास ढकलू विकलू नका. लागणारे सगळे मसाले ते होममेड आहेत, साठे मसाले ब्रँड आहे, तेच होममेड मसाले सगळे यूज करणार. तू दुसरी कुठली वापरतच नसेल ना, फक्त स्वतःचे मसाले. वर्षभर अक्षयने हात नसेल लावला, तो एका ह्या एका टायमाला सगळा वसूल करणार आहे तो, एवढा मोठी एवढा सगळा वाटेट करू. वर्षभर नाही, जन्मापासून एकदाच दिलेला आहे सगळं काम. मटण पडला आमचा फायनली, सगळी तयारी चालू आहे, बाकी अजून इकडे तिकडे. स्नॅप ओले बघा, स्नॅप ओले. आता मी बघितलं, मला नको टाकू आता. अगं आपण स्नॅप आलो, मी तुझ्यात पण बघितला, मला नको पाठव. तू पण काढतोय बघा, कच्चाकच 3 स्नॅप आली माणसं आम्हाला भेटली आमची. तू नको काढू आता, हा सेम नको आपल्याला. काय खालती टाक मटण, मटण नाही रे मटण. आमचं ढावळ्या बदललाय आता एकसूट आयला बिचारा अक्षय. अक्षयला बदली द्या कोणतरी, हवाय का अक्षय? बघा मटण शिजतंय आणि सगळे जण आहेत. किती भाकऱ्या घेऊन येणार पोरांनो? 4 4. किती? 3 4 5 4 4. किती? आणि अजून काय भात देत? हा पोरं फुल तयारीने येणार आहेत संध्याकाळी. संध्याकाळी बघू भाकऱ्या किती घेऊन येतात ते. हा हा, चला आपला मटण ते शिजतंय तिकडे, थोडा वेळ जाईल अजून शिजायला. पण आम्ही आता सगळेजण चाललोय आपल्या विहिरीतला तो बोईट काढायचा आहे आपल्याला, कारण का झाले शेवाळ जास्त आणि मी ते कटले टाकले होते छोटे छोटे, पण त्या कटल्यानं खाऊन टाकले ना त्यांनी, तर ते आता पहिलं त्याचा काटा काढायला लागेल, मग त्यानंतर मग हे कटले काहीतरी काम करू शकतील. कामच नाही करून देत त्यांना, तर त्याचा काम काढायला लागेल. चला, येतो. आमचा एक फिशर मागवला आहे मी, आल्यावर दाखवतो तुम्हाला. नाही नाही, लय भारी पिक्चर, मोठा पिक्चर आहे, गावातला ऐकत नाही. चालेल दुसऱ्या कामाला, या बायकाने आम्हाला दुसरा काम लावलं, काय दुसरी कामच नाहीत. घ्या बसा, ए याच्यासोबत बस. आणि हा आमचा तो फिशर, आम्ही बोलत नाही होतो. ओ फिशर, फिशर बॉय, हे हा खास मागवला आम्ही बोईट काढायला. चला, पहिले काय झालं, पहिले आलो इथे खाली, खाली मोठ्या विहिरीत आलो, इथंच आहेत ते कटले आणि पिठाने येतात ते. सो पहिले काय करू, तो बोईट तसा येणार नाही, पिठाला डायरेक्ट लागणार नाही आमचा असा फिशरमॅन म्हणतोय, तर आम्ही पहिले बारीक मासे काढू, बारीक मासे गळलेलं आणि त्याला डायरेक्ट टाकू, मग तो डायरेक्ट त्या बारीक माशाला कॅच करेल, बघू आता. हा काय लावले असतेस, काय लावत होतास? चला पीठ लावलाय आपण, येतील लगेच आहे, काढायला काहीतरी घ्यायला लागेल ना.
आहिला आहिला जाम फास्ट आहे रे फिशरमॅन. अब बघा लगेच मासून काढला. ह्याला बोलतो तो आवायला काय म्हणून तुला बोलवला हा मी बाबू. ह्याच्यात ठेव पाणी. कुठे पाणी आहे? त्या हौदात पाणी आहे का बा? आता कोण आहे फिशरमॅन? मगाशी मी एक काढला. काय बोलतोस? दोन काढले. हा काय किती काढले? चार. हे बघा किती रे? तीन दोन आहेत. किती? तीन आहे बघा. तीन काढलेत. हा बेट आहे. हा बेट लावून त्या बोटाला काढायचे. अरे शाबास. चार पाच मासे पकडलेले आहेत. जास्त आहेत ना? पाच आहेत आता. खरं आमचं तिथं हे बेट आहे. फक्त हे बेट लावून त्यांना तिथे टाकायचे. बाकी आपला मेन माणूस आहे बघा. तो बोट पकडायचा आणि तिकडे अरे खाली नाही जायचं आपल्याला. चला ट्राय करायचं. भेटला पाहिजे फक्त. हो तंदूर. माझी वीर आहे. ह्या विहिरीत येणं शेवाळ म्हणून ते कटले टाकले होते. ते शेवाळ लगेच क्लिअर करतात. पण हा बोईटानी एक बोईट आहे एवढा मोठा. एवढा एवढा बोईट आहे. एवढा एवढा बोईट आहे. तो ते मासे खात होता. त्याच्यामुळे आता हे माशाने आता फिशिंग करून त्याला काढायचे पहिले. त्याला काढून मग हे परत टाकू त्याच्यामध्ये. तो येऊन गेला. आल्या विहिरीत साप पण आहे. हा सगळ्या प्रकारची प्रजाती आहेत आमच्या विहिरीत. हा नारळ पण आहे. नारळ तो भाई आता येशील. शिमग झाला ना पहिला बोलते. पीठ लावूनच बघूया. बघू आता. कुत्र्यांना हे त्याला त्याला धरून बसा. नाही तर ह्याला काढायला दुसरा पीठ लावायला लागेल. नाही रे दोन मिनिटात जरा काम फेल गेलाय. पिठाचं मासेच लावायला लागतील. अरे यार काय करतोस? माश्यांनी मासा काढायचा आहे. ऐग बिचाराला त्रास झाला असेल रे. चला सोडा. अल्ती बेटा आता मासा मासा मोठा आहे म्हणून रिजेक्ट झालाय. कुठे? अरे तो नाही येणार आता. हुल देऊन देते रे आपल्याला. तुम्हाला ना तुम्हाला जे सोबत आले त्यांची डोकी सांगतो. हे बोलतात हे आता पकडले ते सोडूया त्यात म्हणजे तोपर्यंत त्यांचा काम चालू करतील. आता त्यांचा जर पोट आधीच भरला तर कसा काय दुसरा भेटला लागेल मासा. हा याची आयडिया याची आयडिया काय? कधी कधी ना हे कशाला आणले सोबत? हे बघा आता जरा वेगळ्या कॅटेगरीतले मासे काढले तुम्ही. हा जरा व्हाईट कलरचा आहे असं आमचं फिशरमॅन म्हणतोय की ह्याला तो लगेच पकडेल. अरे नेले हो असा करतोस तू. आणि काय दोषी मासा टाकून झाला आहे मध्ये. बघा 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 इथे फिरते आपला मासा. तर सोड आता. काय अजून चान्स आहे आता? नाही आमचं काम फेल झालंय. भेटला नाही काय नाही तो. आमचा माणूस बोलत होता पहिल्याच वेळेला धरेल तो पण काय पकडला नाही. आता बोलतो पण सोडला. हा आता बोलतो 10 दिवसांनी बोलतो पकडू. चला आता पंक्ती चालू झाल्यात आणि ही आता मला वाटतं दुसरी पंगत आहे. मला दाखवतो सगळ्यांनी. किती? तिसरी काय? दुसरी आहे. दुसरी पंगत आहे. जरा सगळेजण चिकन एकदम आपलं मटण एकदम झणझणीत झालं बघा. दुसरी पंगत बसले. काय कसं आहे? एकदम मस्त. मला त्याला पाय दिले. आता शेवटची पंगत आहे. शेवटच्या पंगत आम्ही सगळे बसलो. या मटान खायला. या मटान मटान यो. चला या खायला. चला जेवण झालंय. आणि कसा होता? कसा होता? कसा होता? एकदम महेश्वरी तडका झालेला. एकदम झणझणीत. एकदम कडक. एकदम कडक. महेश्वरी स्पेशल होता आणि जरा चांगला स्पायसी होता. मस्त वाटलं एकदम खायला. जरा स्पायसी असेल आणखी मजा येईल असंच पाहिजे. लास्ट आमचा पॅनल बसलाय. जेवतोय. मस्त होता एकदम. हे बघा शेवटची मॅनेजमेंट टीम. हो हो. आईस्क्रीम खात आहेत. मस्त. हे बघा सगळे जण आईस्क्रीम खात आहेत. मेडिकल कॉलेज आहे. डेंटिस्ट कॉलेज आहे. तुम्ही पण आईस्क्रीम खाल्ल्या. पण मजा आली. सोमिल साठी बनवलं होतं चिकन. एकदम सुपर बनव. मटण यायला नुसतं चिकनच येतं तोंडात. मटण एकदम सुपर बनवलं होतं. स्पायसी आणि मजा आली खायला. सो असा होता आपल्या शिमग्याचा जो पूड राहिला होता तो. शाकाहारी माणसाने बनवलं होतं. हा शाकाहारी हो. आणि तो मेन तीच गोष्ट आहे. आमचा शेफ आहे जो नॉनव्हेज बनवतो तो ऍक्च्युली व्हेज. स्वतः वाटण्याची भाजी खातो. मटण बनवतो. सो झाला आमचा पूड असा. सगळे आता मस्त खाऊन पिऊन एकदम मस्त झालाय. सो असा होता आमचा हा आळीचा पूड राहिला होता. एकदम ओके राहिला होता पूड आमचा. तो फायनली झालाय. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. आय एम वर्किंग आय वॉन्ट टू बी ग्रेट. एक बघा हातावर हात दाखव रे.
तिकडे काय दाखव इथं दाखव इथं हात लाव काय इथं हात लाव इथं 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 नाही या साईडला हात लाव या साईडला हात लाव हा एवढा एवढा बोईट आहे What can I wanna be paid? Yeah, every decision I made. Yeah, I ain't never been afraid. Nah, I'm always trying new things. Yeah, that's how you grow and succeed. Yeah, man, you just gotta believe. Yeah, so listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like yeah, got a couple hundred plans, like yeah.